नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट साठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, काही तासात पुढील विदर्भात विजेसह पावसाची शक्यता। विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात विजेसह मध्यम साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत व प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात विजेसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना आधीच खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत व मागील 24 तासापासून विदर्भातील वातावरणात बदल झाला आहे। आकाशात ढग असून काही ठिकाणी पाऊस पडला तर 20 सप्टेंबरच्या सायंकाळी बहुतेक ठिकाणी विजेसह पाऊस झाल्याची नोंद वेधशाळेने व्यक्त केला आहे। अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी, तसेच भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजेचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या हवामान खात्याने मोठे आव्हान केले आहे, कारण वातावरणाच्या या बदलाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घेणे, तसेच विजेचा कडकडाट होण्याचा अंदाज असल्याच्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन देखील ग्रामीण कृषी मौसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राने केले आहे। तर मित्रांनो, काही तासातच विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे व शेतकऱ्यांना खबरदारीचा विषय म्हणून अलर्ट केले आहे। व प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये काही तासात विजेसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।